कोरोनाचा व्हायरस पुन्हा वाढतो सर, नागरिकांना आपण काय आवाहन कराल? मी नागरिकांना यही आवाहन करतो तीन गोष्टीचा की जो आधीपासून आपण करतोय याच्यामध्ये आपल्याला यदि कोरोना पेक्षा आपल्याला अगर सुरक्षित राहायचे असेल तीनच गोष्टी आहेत. पहिला गोष्ट लसीकरण वेळेवर करून घ्या, याच्यामुळे तुमचा 70% रिस्क तुमच्या संपतात. दुसरा मास्कचा वापर करा, मास्क यदि तुम्ही वापर केला तर 95% रिस्क संपतो. आणि सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा, म्हणजे 2 मीटर या त्याच्यापेक्षा जास्त अंतर्भाव लोक एकमेकांमध्ये ठेवा, कुठलेही गर्दीचे ठिकाण जाऊ नका. आणि या तीन गोष्टीचे यदि आपण पालन केलं तर एकत्रितपणे 100% तुम्ही कोरोना से मुक्त राहण्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. याचे माझ्या सर्वांना यही विनंती आहे, आधीपासून 1.5 वर्षापासून ही विनंती आहे. आणि मी लोकांना आज एक जनमानसपर्यंत सूचना गेलेली आहे, पण तुमच्या माध्यमातून मी परत सांगतो, व्हायरसमध्ये म्युटेशन होत राहणार. कुठल्याही प्रकारचे बॉडी असतील त्याच्यामध्ये म्युटेशन होत असतो. त्याच्यामध्ये कुठल्याही नवीन गोष्टी नाही, नवीन म्युटंट येत राहणार. पण त्याच्यापेक्षा स्वतःला सुरक्षित ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. आपण एक गोष्ट लक्षात घ्या, व्हायरस कुठलेही हवात मोठा होत नाही, कुठलेही टेबलवर खुर्चीवर मोठा होत नाही. ते आपल्या अंगावर आतमध्ये, आपल्या अंगाच्या आतमध्ये मोठा होतो, आपल्याच्या अंगाच्या आतमध्ये त्याची संख्या वाढ होतो. यदि मी बाधित आहे आणि मला दुसऱ्याला करोना बाधित करायचं, म्हणजे माझ्यामुळे कोणी करोना बाधित होत असेल तो ते मी यदि त्यांच्या जवळ संपर्कात आलो तभी ते करोना बाधित होणार. या गोष्टी ज्या असताना आपल्याला एक आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मित्रपरिवारासाठी, आपल्या गावासाठी, शहरासाठी, जिल्ह्यासाठी आणि राज्य देशासाठी आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे, करोना मुक्त ठेवण्याची गरज आहे. आणि करोना मुक्त आपणही करू शकतो आणि करोनाचा प्रादुर्भाव वाढण्यामध्ये पण आपलंही सर्वात मोठा वाटाघाटी राहणार. तर माझी रिक्वेस्ट आहे की आपण स्वतःचा जीव वाचवा, आपल्या कुटुंबाचा जीव वाचवा, सर्वांचा जीव वाचवा आणि स्वतःला करोना मुक्त ठेवण्यासाठी जो काही, म्हणजे जो 3 गोष्टी आहे, लसीकरण करून घेणे, आपल्या मास्कचा वापर करणे आणि अंतर्भाव ठेवणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, या 3 गोष्टीचा सर्वांनी पालन करावे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.